आहा दुखा लागला। चॅनल ज्याचं नाव आहे श्री सेंजर। आज मिठाकर बघण्यासाठी आपण आलेलो आहोत आणि माझ्या चारी साईडला हे मीठ तयार होत आहे। छोटं नाही, हे मोठं मीठ, हे रॉ मीठ बोलू शकतो आपण त्याला, कारण आपल्या त्या साईडला वाशीची खाडी आहे आणि तिथून जेव्हा भरती येते खाडीला समुद्राला तेव्हा ते पाणी इथे येतं आणि इथे का इथे या ही झोपडी तुम्हाला दिसेल कुठे गेली, हां ही इथे इथे कुठेतरी झोपडी आहे, या झोपडीमध्ये ती लोक राहतात आणि 30 लोक मग पूर्ण हे सर्व काम ती लोक सांभाळतात। तर वाशीच्या खाडीतून पाणी इथे येतं, इथे हे पाणी लोक हे साठवून ठेवतात या पद्धतीने, या कॉलम ब्लॉक्समध्ये लोक पाणी साठवून ठेवतात आणि याला काही दिवसानंतर सूर्याच्या उष्णतेमुळे हे पाणी गोठलं जातं, म्हणजे हे पाणी कडक होतं। तुम्हाला मी पाण्याचा थर नॉर्मल पाणी मी तुम्हाला दाखवतो पहिल्यांदा, जेव्हा पाणी खाडीतून इथे येतं आणि ही लोक इथे साठवून ठेवतात, हे नॉर्मल पाणी मी तुम्हाला दाखवतो। हे फक्त पाणी आणि काही दिवसातच हे पाणी गोठलं जाऊन याचा थरामध्ये म्हणजे मिठामध्ये रूपांतर व्हायला सुरुवात होते, तेव्हा पाण्याचा थर तेव्हा त्यावरती पाण्याचा थर हे पाणी हे असं होतं, त्यावरती एक थर जमा होऊ लागतो आणि हळूहळू त्याच्या काही दिवसातच आपल्याला हे बघायला भेटतं। हे सध्या खूप कडक आहे, त्यानंतर ते सॉफ्ट करतात, हे असं होतं त्यानंतर। हां, तर इथून सनसेट खूप छान दिसतो, त्यासाठी आम्ही इथे येत असतो नेहमी बघण्यासाठी आणि ते इथे मोस्टली कोणी येत नाही, थोडी शांतता असते इथे, गाड्यांची नाही, बाजूलाच हायवे, बाजूलाच ट्रॅक आहे इथे, इथे माणसांची शांतता असते, म्हणजे इथे जास्त कोणी येत नाही, एक माणसांपासून दूर यायचं असेल तर आम्ही इथे येऊन बसतो। त्यात तुम्हाला मीठ दाखवलं, त्यानंतर ती लोकं मीठ जमा करून इथे आणून ठेवतात, पण हे पूर्णपणे सुकलेलं मीठ आहे, यामध्ये कसल्याही प्रकारचं पाणी नाही आहे, त्यामुळे हे खूप सॉफ्ट आहे, बघू शकता एकदम। आणि हे ते मीठ हे असं साठवून ठेवतात, जेव्हा पाऊस येतो यावरती गवत वगैरे टाकून ती लोक झाकून ठेवतात, जेणेकरून की पावसाचं पाणी इथे त्यामध्ये जाऊन ते खराब न होण्यासाठी। बाय बाय, पुन्हा भेटू, नवीन विषय, नवीन जागा, तोच मी आणि तीच आपली बाईक। बाय, टेक केअर।